काय गो शांती, मस्त रमली म्हटलं, मस्त गमून राहिलं तुले पोरीच्या घरी. काहून म्हटलं गावाले नाही जा लागत का? हा कधी चालतं म्हटलं गावाले? तू तर अजिबात नावच नाही काढून राहिली गावाले जावाचं. काहून म्हटलं जाणे लागत का गावाले? झालं ना म्हटलं पाहून पण. हा कितीक दिवस थांबतं, आता एक हप्ता झाला आपल्याला इकडे आलो तर. आता घरी नाही जा लागत काय? इथंच कितीक दिवस राहतं म्हटलं पोरीच्या घरी? हा जास्त दिवस नाही थांबा लागत पोरी जवळच्या घरी. हा कायले त्याच्यावर खर्च वाढवतं, करा तयारी निघून जाऊ आज. तिकडे म्हटलं माणूस सांगतला गाईडवर आता चारा पाणी कराले तर जाणे लागत काय म्हटलं. हा का त्यालाच रोज देत बसतीन. आता चाल ना, झालं पाहून पण. राहिलो ना आपण 8 दिवस राहिलो ना. त्याच्यानं म्हटलं आज जेवण खाऊन करू आणि दुपारी निघून जाऊ. सांगून दे रिंकूले आज जातो बाई म्हणा. अन बबिताले प्रकाशले तयारी करायला. काय हो काही बोलता तुम्ही? आपण काय चौघच जाऊ काय म्हटलं इकून? संघ आलो तर संघच जा लागण ना. आपल्या संघ ई नाही, ई वही आहे, उमा बाई आहे, सुधाकर भाऊ आहे. संघ आणलं त्याले तर संघच न्या लागण ना. आता त्याची इच्छा जर असन रावाची तर राहू दे त्याले 2-3 दिवस. आपण चाललो जाऊ. हा काय म्हणतो मी, कर मग तयारी. अन बबिताली तयारी करायला. शांताबाई काय म्हणते? शांताराम भाऊ काही नाही रेखा बाई, गावाले जाऊ असे म्हणून राहिले तर मले म्हणते रिंकूले सांग अन तयारी कर असे म्हणून राहिले. रेखाबाई बरोबर नाही काय माय? बरोबरच आहे ना. आता म्हटलं आपल्याला 8 दिवस होऊन राहिले, त्याच्यानं म्हटलं चला बा तयारी करा, चाललो जाऊ म्हटलं आपापल्या गावाले. नाही तर काय मग शांताराम भाऊ, बरोबर आहे तुमचं, लय दिवस झाले म्हटलं. आता घुमणं फिरणं खाणं पिणं चालूच आहे ना, झालं आपलं पाहून पण, आज चाललो जाऊ मग. हो तर मी बी तेच म्हणून राहिलो. मी म्हटलं जेवण खाऊन करून आरामात मस्त दुपारी निघून जाऊ 1-2 वाजता. तर 4-5 वाजेपर्यंत आपण आपापल्या गावाला पोहोचून जातो. जमते ना शांताराम भाऊ, आरामात जाणं होते संध्याकाळ पर्यंत. नाही तर काय मग, तर मी काय म्हणतो शांते, बोल तू रिंकू संग काय म्हणते तिथं. अन तसं सांग मग मले, हाव म्हणते नाही म्हणते का थांबायला लावते. हा बोल तू रिंकू संग अन सांग मग. बरं ठीक आहे, बोलतो मी तिच्या संग आणि सांगतो मग तुम्हाला. रेखाबाई चला मग रिंकू संग बोलून घेऊ काय म्हणते तिथं. नाही तर मग मनानं सांगितलं नाही म्हणून आईनं आणि मामीजीनं वेळेवर तयारी करून राहिल्या अशी नाही म्हणणार काय ते. चला बोलून घेऊ आपण, चला मग बोलून घेऊ, शांताबाई संगही बोलून घेऊ आणि पंकज संगही बोलून घेऊ. हो चला लक्ष्मी, चाल बाई आपण बाहेर घुमू. मावशी मजा आली म्हटलं काल घुमाची? हो व मस्त मजा आली ना काल घुमलो आपण तर, आणि आपण सगळे जण होतो तर आणखी मजा येते. मले बी मस्त मजा आली काल घुमाची फिराची, आणि सगळे जण एकत्र होतो आपण घरचे घरचे लोक तर त्याच्यानं आणखी मजा येते, चांगलं वाटते. हो आणि आम्ही जातो म्हटलं घुमाले तर काय दोघं दोघं जण जा आणि या एवढी मजा नाही येत. चुपचाप जाणं आहे पाहिणं आहे ना वापस येणं आहे, आणि आपण घरचे घरचे सगळे राहिलो म्हणजे चंगळबाजी मजाक मस्ती चालू राहते, त्याच्यानं फुल एन्जॉय होऊन जाते, मस्त मजा येते. आणि आठवण राहील मावशी आपण सगळे जण एकत्र गेलो होतो म्हणून, नाही काय? हो हो आठवण राहीन ना, आता सगळे जण संघ मस्त घुमलो फिरलो मला आठवण राहीन. आणि बबनचे लहान लहान लेकरं त्याले पकडणं, याले पकडा मग त्याले पकडा, आठवण राहीन. आई कुठं होते तुम्ही दोघी जणी? बाहेर बसल्या होत्या काय? हो बाहेर बसलो होतो आम्ही, चला म्हटलं थोडीशी बाहेरची हवा घ्या, त्याच्यानं सपडीत बसलो होतो आम्ही. हो काय अहो रिंकू तुझ्या संघ बोलायचं होतं? असं असं फक्त रिंकू संघच बोलायचं आहे काय शांताबाई? आमच्या संघ नाही बोलायचं आहे काय म्हटलं? धारा संघ माया संघ बोलत नाही काय? तसं नाही आहे, तुमच्या संघ बोलायचं आहे मले, पण आता सध्या रिंकू संघ बोलायचं आहे मले, महत्वाचं आहे. बोल नाही काय झालं, काय म्हणतं, काही पाहिजे काय सांग ना, काही पाहिजे असं तर सांग, तू यायले आणायला लावतं. हा सांग काय पाहिजे म्हटलं? अहो काही नाही, मी म्हटलं आम्ही आलो आज 8 दिवस झाले म्हटलं तर गावाला जातो म्हटलं आज. काय बोलताय गावाला जाता? काहून काय झालं, गमून नाही राहिलं काही इथं? हा काहून म्हटलं, बोर झाल्या काय तुम्ही दोघी जणी? हो मामीजी बोर झाल्या काय म्हटलं तुम्ही? नाही हो बाई बोर गिर नाही झालो, आता बोर काय व्हायचंय, मस्त बोलाले आहे सगळ्या जणी, हा घुमा फिराले आहे, आणि कायच बोर वाटन मले तर मस्त गमून राहिलं बा, बोर गिर नाही झालो आम्ही. हो काय बोर नाही झाल्या म्हणता तर काहून मग गावाले जातो, गावाले जातो म्हणून राहिल्या? थांबा ना आणखी 2-4 दिवस, हा आणखी मस्त घुमाले जाऊ. आलो ना आता घुमून, अजून कुठं कुठं नेशन पप्पा आम्हाले घुमाले? माय आई आता आहेच नाही काही तो घुमाले, एखाद्या दिवशी मॉलमध्ये जाऊ, एखाद्या दिवशी दीक्षाभूमीवर जाऊ घुमाले, हा एका दिवशी मस्त गणेश मंदिरात जाऊ, खूप काही आहे इथं घुमण्यालायक पाहण्यालायक, हा थांबून जाणं. दीक्षाभूमी काय पाहिलं ना, आता किती वेळाने येतं म्हटलं, जाऊ दे.
आई तू न पाहिलं पण धारा आहे, रेखा मामी जी आहे यायले दाखवून देईन, आता मावशी आहे तर मावशीले दाखवून देईन। हा आता काय डबल येणार आहे काय त्या? आता आले मग सांगता नाही येत, कधी येते ना कधी नाही। अन आता सगळे जण संघा एक काय ना आले तुम्ही, मग असा कधी टाईम येते नाही येत त्याच्यानं म्हणून राहिली थांबून जा। येईन ना ताई, असं थोडी येणार नाही म्हणून येईन असं, आता आता पहिल्यांदा आले आता येत जाईन याच्या संघ, रोहनच्या पप्पा संघ आणत जाईन ना त्याले तुमच्या घरी, तेव्हा पाहून घेईन। हो येतं म्हणते, हा लग्न झालं तुमचं तर तेव्हापासून किती वेळा आले म्हटलं माया घरी, एकही वेळा नाही आले, आता आले ते ये आई घे संघ। अन म्हणता येईन ना ताई, येईन ना ताई, काही जाऊ नका थांब आणखी दोन चार दिवस। पाठवण ना बाई, पाठवण या दोघाले पाठवण अजून एक वेळा। थांबून जाणं मामीजी, काऊन घाई करता तुम्ही, हा थांबून जाणं मस्त, आता सगळे जण संघ आहेत, मस्त दोन एक दिवस थांबा मग मी भी येतो गावाले, मले भी यायचं आहे, मग मी भी राहीन तिकडे 15 दिवस। माहित आहे म्हणा तू भी येशील तर कर ना मग तयारी, चाललं जाऊ आजच, उद्या जाणं काय परवा जाणं काय ना आज जाणं काय एकच आहे म्हणून म्हटलं तयारी कर चाललं जाऊ। काय म्हणतो चंद्रकला तू, हा चालतो का नाही चालत का थांबतो म्हणतो रिंकूच्या घरी? माय मी नाही येणार काय, मी काही तर थांबन काय बाबा जवळच्या घरी, मला बी तर यास लागन ना। काय मावशी तू बी आता आई बरोबरच लागली काय, आई चाल म्हणते तर चाल मग बहिणीच्या मांग, हा थांब न माय तर ऐकत जाय। मस्त आले तर अजून एक दोन दिवस घुमाले जाऊ, हा दाखवून देतो ना मी तुम्हाला सगळं, मग येता नाही येत म्हणून म्हणून राहिले, थांबून जा दोन चार दिवस, मस्त खाणं पिणं करतो। हा हे साय म्हटलं मस्त मजा करायचे दिवस, मजा करून घ्या एन्जॉय करून घ्या, मग काय वावरात जा घरी या, वावरात जा ना घरी या, हेच राहते तुमच्या मांग म्हणून म्हणून राहिले, थांबून जा आता वावराचे तर कामं धंदे आहेच नाही, तरी जातो 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 नांदा लावला। थांबलो ना रिंकू हप्ताभर थांबलो ना, अजून किती दिवस थांबून आम्ही, येईन ना अजून एक वेळा येईन, येऊ ना चंद्रकला पेरणीच्या पहिले पहिले येऊन जाऊ। कुठं आई येणंच नाही होत, मग म्हणशील वावरात फन वेचायचे आहे, मजूर नाही भेटत हे ते, हा पावसाळा लागला का हेच चालू राहते, मग वावरात फन वेचू देन पेरणी करू देन हे ते म्हणून म्हटलं थांबून जा। रिंकू काय झालं म्हटलं, काय म्हणून राहिल्या मामीजी? काही नाही जवळ भुवन, आज जातो म्हटलं गावाले, आज करून राहिलो आम्ही गावाले जायची तयारी, दुपारी जेवण खाऊन करून निघून जाईन म्हटलं 1-2 वाजता, आणि संध्याकाळी 5-6 वाजेपर्यंत आपापल्या गावी पोहोचून जातो। मग थांबून जा ना मामीजी, आता 3-4 दिवस आणखी थांबून जा, रिंकूची इच्छा होती आता सगळे जण आहे म्हणे घरी तर सगळेले घेऊन दीक्षाभूमीवर जाऊ म्हणे, दीक्षाभूमी दाखवून देऊ म्हणे, आणि गणेश मंदिर आहे तिथे जाऊ म्हणे। नाही तर काय मग तेच म्हणून राहिली आईले, मी म्हटलं आता धारा आहे, रेखा मामी जी आहे, उमा काकू आहे, आता आल्या त्या, मग कायले येते, आणि येतो बी तर मग कधी आई येते तर कधी मावशी नाही येत कधी मामी नाही येत, असं होते ना, आता सगळे जण आहे तर चाललो जाऊ, हा दीक्षाभूमीवरच चाललो जाऊ, दाखवून देईन तुम्हाला, आणि मग चालले जा जा। नाही तर काय मग मामीजी थांबून जा ना थांबून जा, आता मामाजी काकाजी प्रकाश भाऊ बबन सगळी आहे, हा एकानं मस्त उद्या गिद्या चाललो जाऊ दीक्षाभूमीवर, हा उद्याचा दिवस थांबून जा परवाची कर जा मग तयारी, उद्या चाललो जाऊ घुमा फिराले। रिंकू मी काय म्हणतो आजचा दिवस थांबून घे मामीजीले सगळेले, आज न उद्या, उद्या मस्त आपण सगळे जण दीक्षाभूमीवर जाऊ घुमून येऊ, धाराले दाखवून देऊ ना, काय बाई धारा चालशील ना? दादा इच्छा तर आहे येवाची पण गावाले जात आहे ना मला, त्याच्यानं राहू द्या पुढच्या वेळेस येईन मी तेव्हा पाहून घेईन। थांबून जा ना मामीजी काकू तुम्ही थांबून जा, 2 दिवसाची गोष्ट आहे 2 दिवसाची गोष्ट आहे म्हटलं थांबून जा। रिंकू एक काम करू आज आपण कपडे लत्ते घेवाले चाललो जाऊ, हा आज खाणं पिणं करून घेऊ, उद्या मस्त दिवसभर घुमणं फिरणं होते रात्रीनं आरामही करणं होते, आणि परव्याच्या दिवशी मग तयारी करून चालले जा जा, रिंकू बी येईन तुमच्या संग। हो नाही थांबून जा ना आता, हा त्याचंही नाही ऐकत काय, थांबून जाय म्हणते तर उद्याचा दिवस, उद्या मस्त आपण दीक्षाभूमीवर जाऊ घुमाले। रेखा बाई आता दोघे जण म्हणून राहिले तर थांबून जाऊ मग 1-2 दिवस आणि चाललो जाऊ मग परवाच्या दिवशी। तर मी काय म्हणतो जवळ बुवा शांताबाई रेखाबाई, म्हटलं परवाच्या दिवशी आपापल्या गावाले नाही जायचं आहे तुम्हाला, माया घरी नेईन मी सगळेले, कोणी आले नाही माया घरी, हा तुम्ही तर येतच नाही, माया घरी चाल जा सगळ्या जणी। अमाय उमाबाई पण म्हटलं लय दिवस मोळण ना, आताच म्हटलं 7-8 दिवस झाले, अजून तुमच्या गावाले येईन तर तुमच्या गावाले 1-2 दिवस मोळण, हा राहू द्या ना पुढच्या वेळेस पाहिन तुमच्या गावाले। हो उमाबाई नंतर येईन ना आम्ही। नाही ना रेखाबाई मले थे चालतच नाही, नंतर येईन ना मग येईन, हा तुम्हाला म्हणतो एखाद्या वेळेस येजा बा शांताबाईले घेऊन, आले काय तुम्ही कधी शांताबाईले घेऊन नाही आले कधी चंद्रकलाबाईले घेऊन नाही आले, हा आता मी ऐकतच नाही तुम्हाला, माया संग चालाच लागन घरी, 2 दिवसासाठी नका या पण रात्रभरच राहा म्हटलं माया घरी, पण चाला तुम्ही घेऊन जाता काकू घेऊन जा बरोबर आहे तुमचं, आता सगळे आहे एक ना, आणि रिंकू नाही आली लय दिवसाची, म्हणजे आलीच नाही ना ते लग्नात आली होती तेव्हापासून घरी कायले आली कधी थांबलीच नाही म्हणून म्हटलं आता रिंकू येऊन राहिली तिची पोरगी येऊन राहिली, हा धारा आहे रेखाबाई आहे आणि बबीता आहे
तर सगळेले घेऊन जातो मी, चंद्रकलाबाई आहे सगळेले नेतो मी, मस्त राहाय जा रात्रभर, जास्त दिवस नका थांबू, फक्त एक रात्रच थांब जा, पण चाल जा माझ्या गावाले. होय मस्त मजा येईन, घेऊन चाल जा सगळेले. नाही तर काय मग, जास्त दिवस नका थांबू, एकच दिवस थांब जा, पण चाला तुम्ही सगळे जण चाला. आणि बाई रिंकू तू बी चाल जा. येईन ना काकू येईन ना, आता सगळे जण येईन ना, मीच नाही येणार काय, येईन ना तुमच्या घरी. चाललं जाऊ शांताबाई उमाबाईच्या घरी, रात्रभराची गोष्ट आहे, मग काय जाणं होते काय, आता दमात दम चाललं जाऊ ना. आता एवढे दिवस म्हटलं रिंकूच्या घरी थांबले, तर माझ्या घरी रात्रभर नाही थांबू शकत काय, थांबू शकता ना. हो हो उमाबाई थांबू शकतो ना, थांबू शकतो. बरं ठीक आहे, येईन आम्ही सगळे जण, येईन राहीन रात्रभर राहीन. हो हो चाललं जाऊ शांताबाई, आता उमाबाईची इच्छा आहे, नेतो म्हणते सगळे ले, तर चाललं जाऊ. आणि उमाबाईले मग आपल्या घरी घेऊन जाऊ आपल्या संघ. अमाय म्हणजे आता काय एकाच्या घरी थांबायचं काय पप्पा, अशानं तर एक महिनाच निघून जाईन. 8 दिवस माझ्या घरी, 8 दिवस शांताबाईच्या घरी, 8 दिवस उमाबाईच्या घरी, 8 दिवस चंद्रकलाबाईच्या घरी, अशानं तर म्हटलं महिनाच खतम होऊन जाईल. चांगले ना रेखाबाई, मग अशानं तर 1-1.5 महिना आपला आरामात निघून जाईल. आरामात तर निघते म्हटलं, पण मग आपलं घरदार तिकडे पाहा लागते ना. हो ते तर आहे. रिंको मी काय म्हणतो, चालतं काय मग, लवकर चाललो जाऊ. बरं ठीक आहे ना, मला साडी घालू द्या, येतो मग मी. बरं बरं घाल मग साडी, लवकर येऊन जाऊ. जवई बुवा राहू द्या ना, आता घुमणं फिरणं खाणं पिणं चालूच आहे. आमच्यावर म्हटलं किती पैसे खर्च करान अजून, आतापर्यंत लय पैसे खर्च झाले असं म्हटलं. राहू द्या, कपडे लत्ते घेवायची काही गरज नाही आहे, आणि आम्ही काही नाराज नाही होत, कामाले कपडे घेतलेच पाहिजे बा, न काऊन नाही घेतले असं काही आहे नाही आमचं. राहू द्या म्हटलं, कपडे गिपडे राहू द्या. हो दादा राहू दे ना, कपडे गिपडे राहू दे. नाही नाही मामीजी, आता तुम्ही एक वेळा आले मग काय येता, मग कधी येता ना काय नाही, त्याच्यानं म्हटलं घेऊन येतो मी कपडे, तुम्ही टेन्शन नका घेऊ. राहू द्या ना जवळ बुवा राहू द्या, कपडे लत्ते लय मोठे लोक आहे म्हटलं, लय पैशाचे कपडे होईन, आणि घुमणं फिरणं खाणं पिणं चालूच आहे. आणि अजून म्हणूनच राहिले, उद्या जा लागते बा म्हणून दीक्षाभूमीवर, तर तिथं अजून आपण गाडी करून जाऊ, तर तिथं भाडं हे ते लय खर्च होते म्हटलं. अहो मावशी शांत राही ना, करू दे ना, पैसे खर्च करते तर करू दे, बहिणीसाठी कसे दडात दड दडात दड पैसे उडवते, आता तुम्ही आले तर एकच वेळा आले ना, मग काय येता तुम्ही. परीच्या पप्पाचं काम कसं आहे, त्याचा परिवार येते तर कसे दळादळ दळादळ पैसे खर्च करते, मागं पुढं नाही पाहत, तर आता टोकू नको बरं, खर्च करते तर करू दे ना. सगळेले सारखं ठेवावं लागते, त्याच्या परिवाराला बी बरोबर ठेवावं लागते, आणि तुम्हाला बी बरोबर ठेवावं लागते. राहू द्या ना जवळ बुवा राहू द्या म्हटलं, तुम्ही चालले जा ड्युटीवर. नाही नाही मामीजी, आता 1-2 दिवसाची गोष्ट आहे, मग परवा तर तुम्ही चाललेस, तर रिंको चाल म्हटलं घाल लवकर साडी घाल, पटकन चाललो जाऊ मग. हो हो आली आली मी साडी घालून, काढा तुम्ही गाडी काढा, तोपर्यंत आलीच मी 2 मिनिटात. बरं बरं येतो मग आई मी लवकर येतो. राहू दे ना बाई रिंकू, काय तुम्ही जवळी बरोबरच लागतं, जवळीनं म्हटलं कपडे घ्यायला चालतं, तुम्ही हावस म्हणत, राहू दे ना, थेच पैसे उरण तर तुमच्या कामी पडन. आई पैसा कधी थांबते काय, पैसा कधी राहते काय म्हटलं, आज आहे उद्या नाही राहणार असंच आहे ना, आज आहे उद्या नाही आहे, त्याच्यापेक्षा घेते कपडे तर घेऊ दे. हो बाई रिंकू राहू दे ना, आता तुम्ही काय पंकज बरोबरच लागतं काय, राहू दे, लय पैसे खर्च झाले म्हटलं आम्ही आलो त्यापासून. काही नाही होत, येतो मी लवकर. आई कुठं गेली म्हटलं बाईनं, घाई घाईनच केली. अहो ते काय कपडे लत्ते घेवाले गेली, तिले म्हटलं राहू दे बाई रिंकू राहू दे, तुझ्या सासूने समजावलं, राहू दे म्हणे काढ कपडे लत्ते घेत, तर नाही म्हणते एकच वेळा येते म्हणते सगळे जण, 10-10 वेळा थोडी येवाचे राहिले म्हणते, त्याच्यानं गेले दोघे जण गेले. हा काय मले माहीतच नाही, मी इकडे लेकरायले पाहत होती तर. हा काय झोपले काय लेकर? हो झोपले ना, गण्या हाय बाहेर खेळून राहिला तो अंगणात, मी म्हटलं दूर गिर नको जाऊ म्हटलं, इच्छा इथं खेळ जा, नाही तर मग आणखी इकडे तिकडे भटकून जाशील म्हटलं, तर नाही आई म्हणते इथंच खेळतो म्हणते मी गेटच्या अंदर अंदर. हा काय तुही सासू म्हणते लय दिवस झाले म्हणे, 8-1 दिवस होऊन राहिले ना आपण आलो तर, आज चाललं जाऊ म्हणे दुपारहून जेवण खाऊन करून संध्याकाळपर्यंत आपापल्या घरी पोचतो, तर रिंकू नाही म्हणून राहिले थांबून जा म्हणते 1-2 दिवस, आज जेवण खावणं करतो म्हणते, कपडे लत्ते आणतो, उद्या म्हणते दीक्षाभूमीवर जाऊ घुमाले, धारानं पाहिलं नाही ना तर धाराले धाराच्या आईले की दाखवून देईन, आणि त्याच्याबरोबर आपलंही पाहिणं होऊन जाते. हा काय हो आज खाणं पिणं करते कपडे लत्ते, आणि उद्या मग दीक्षाभूमीवर जाऊ घुमाले, आणि परवाच्या दिवशी मग उमाबाईच्या घरी जा लागते, सगळेले जा लागते. हो हो सगळेले जा लागते ना, नाही तर मग उमाबाईले राग नाही येणार काय, मले म्हणे तुम्ही आणतच नाही म्हणे, शांताबाईले नाही आणत, चंद्रकलाबाईले नाही आणत, तुमच्या पोरीले नाही आणत, कोणाले नाही आणत म्हणे, आणि आता रिंकू येऊन राहिली ना गावाले, तर म्हणते आता सगळे जण रात्रभरच थांबजा म्हणते, पण चाला अशी म्हणून राहिली, तर आता सगळे जण म्हणते बा जाऊ जाऊ चाललो जाऊ. बरं ठीक आहे ना, आता सगळे जाईन तर आपल्याले तर जावाच लागन. हो हो रात्रभर थांबू आणि दुसऱ्या दिवशी मग आपापल्या घरी. ठीक आहे नाही.
स्वयंपाकाचं काय बनवा लागते मग आता? काही सांगितलं काय ताईनं? नाही, रिंकूनं काही सांगितलं नाही. आता काय बनवा लागते काय नाही तर फोन करून विचारचो. आता सध्या गाडीवर असन ते रस्त्यानं तर थोड्यानं लावून पाहिजे फोन. तोपर्यंत भात आणि पोळ्या गिडा बनवून घे. आई पण आता पोळ्या म्हणते का पुऱ्या म्हणते हा? नाही तर पूर्णाचं म्हणन सांगता नाही येत ना. ते एक काम करतो मी, पीठ भिजून ठेवतो आणि भात गीत बनवून घेतो आणि मसाला वसाला तयार करून ठेवतो. हो तशी कर मग. धाराले पाठवून देऊ काय तुझ्या मदतीले? बसू दे ना, बसली आहे तर पाहू दे ना लेकराले. आता जास्त काही स्वयंपाक आहे नाही. भात बनवतो आणि पीठ भिजून ठेवतो, पेस्ट वेस्ट बनवून ठेवतो. जेव्हा मले गरज पडन धाराची तेव्हा देतोच मी तिले आवाज. बरं बरं ठीक आहे मग. रेखाबाई कुठं गेल्या? आई बोलावून राहिली म्हटलं तुले चंद्रकला मामी. जा पाय काय म्हणते तर काही काम घे मसन. हो पाहतो काय म्हणते तर. झालं बापा पाऊन पण. आता एक दोन दिवस, दोन दिवस काय ले, चारक दिवस, अजून चार दिवस, आज उद्या परवा चौथ्या दिवशी घरी. चला मग आता उद्या आमची तयारी आहे दीक्षाभूमीवर जावायची. भेटू मग आता उद्या नवीन भागात नवीन व्हिडिओत. चला मग आजचा व्हिडिओ इथंच थांबू. तोपर्यंत बाय बाय.